प्रश्न पहिला, डीजी यात्रा सुविधा मिळविणारे कोणते विमानतळ ईशान्येतील पहिले विमानतळ ठरले आहे? बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन आहेत चार, आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी गुवाहाटी विमानतळ याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक दोन, UIDAIचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत चार, राकेश पाल, नीलकंठ मिश्रा, जनार्दन प्रसाद आणि रवनीत कौर. तर बघा प्रश्न क्रमांक दोनचं ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नीलकंठ मिश्रा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तीन, अंतर्वक्र आरशामुळे अनंत अंतरावर असलेल्या वस्तूची प्रतिमा नाभीवर टिंबटिंब आकाराची दिसते. तर बघा या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ती आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए खूपच लहान. प्रश्न क्रमांक चार, वाऱ्याची व्याप्ती व वेग मोजण्यासाठी उपकरण कोणते? बघा ऑप्शन आहे चार, विंड वेन, ॲनोमीमीटर, बॅरोमीटर आणि मॅनोमीटर. तर बघा या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ॲनोमीमीटर याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पाच, आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे चार, 12 जून, 14 जून, 12 जुलै आणि 14 जुलै. तर बघा प्रश्न क्रमांक पाचचं ऑप्शन क्रमांक एक 12 जून याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक सहा, चुनखडीस खूप उष्णता दिली असता टिंबटिंब वायू बाहेर पडतो. आणि ऑप्शन आहे चार, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन डाय ऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड. तर बघा प्रश्न क्रमांक सहाचं ऑप्शन क्रमांक चार कार्बन डाय ऑक्साईड याचं काय आहे तर योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक सात, चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते? आणि ऑप्शन आहेत आपल्याकडे चार, या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव. प्रश्न क्रमांक आठ, सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड माउंट बेटन. तर बघा प्रश्न क्रमांक आठचं ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी लॉर्ड बेंटिंग याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक नऊ, जागतिक जल सप्ताह 2023 केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत मित्रांनो चार, आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए 20 ते 24 ऑगस्ट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दहा, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे? आणि या ठिकाणी ऑप्शन आहेत चार, भूतान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि नेपाळ. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक दहाव्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक अकरा, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात? आणि या ठिकाणी ऑप्शन आहेत चार, 26 जून, 22 जून, 6 जून आणि 22 जुलै. तर बघा प्रश्न क्रमांक अकराव्याचं ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए 26 जून याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बारा, महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? आणि ऑप्शन आहेत चार या ठिकाणी बघा. आणि प्रश्न क्रमांक बाराव्याचं ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी या ठिकाणी काय आहे तर सी म्हणजेच 6 महसूल विभाग आहेत. प्रश्न क्रमांक तेरा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? आणि या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत चार, या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी निजामाबाद आणि जगदाळपूर. प्रश्न क्रमांक 14, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार मित्रांनो, या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी 26 ऑगस्ट 1982 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार मित्रांनो, या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते तुम्ही मला या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल मित्रांनो, पण तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि मला याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 16, भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? आणि या ठिकाणी ऑप्शन आहेत चार, या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी जमदग्नीचा अवतार याचं काय ते योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब म्हणतात? आणि या ठिकाणी ऑप्शन आहेत चार, वर्ण, अक्षर, व्यंजन,
आणि स्वराधी। तर बघा प्रश्न क्रमांक 17 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वर्ण याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 मराठी भाषेत एकूण टिंबटिंब स्वर आहेत, तर किती स्वर आहेत मराठी भाषेत? तर प्रश्न क्रमांक 18 आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी, या ठिकाणी 12 स्वर आहेत। प्रश्न क्रमांक 19 मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे, आणि या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत 4। तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संस्कृत व प्राकृत। प्रश्न क्रमांक 20 भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर बघा मित्रांनो ऑप्शन आहेत 4 व्याकरण, भाषाशास्त्र, लिपी आणि बाराखडी। तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 ऑप्शन क्रमांक 1 व्याकरण याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21 प्रचलित संयुक्ताक्षर ओळखा, या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत 4 मित्रांनो, आणि या 4 ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी, या ठिकाणी बघा उद्ध्वस्त। प्रश्न क्रमांक 22 खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते, आणि या ठिकाणी आपला योग्य उत्तर काय मित्रांनो बघा, तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शल्य। प्रश्न क्रमांक 23 भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा, ऑप्शन आहेत 4 भानू, समीरन, मिलिंद आणि मुगेंद्र। तर बघा प्रश्न क्रमांक 23 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिलिंद। प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा, ऑप्शन आहेत 4 देवालय, चांगलेसे, दिग्विजय आणि मनोरथ। तर बघा प्रश्न क्रमांक 24 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चांगलेसे हे काय याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 25 पर्यायी उत्तरात कोणता शब्द तद्भव शब्द नाही, तर बघा ऑप्शन आहेत 4 भाऊ, सासरा, झोप आणि कोवळा। तर बघा प्रश्न क्रमांक 25 आपलं जे काय योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी झोप। प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही, तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत 4 आणि ह्या 4 ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वधू। प्रश्न क्रमांक 27 पिपिलिका या शब्दांमधील अशुद्ध शब्द कोणता, ऑप्शन आहेत 4 मुंगळा, मच्छरडास, मुंगी आणि माशी। तर बघा प्रश्न क्रमांक 27 आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी माशी। प्रश्न क्रमांक 28 खालील 4 शब्दांमधील अशुद्ध शब्द कोणता, या ठिकाणी बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 4 आणि या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29 गटाबाहेरील शब्द कोणता, या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत 4 सोम, शशी, इंदू आणि अर्णव। तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अर्णव याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30 पर्यायी उत्तरातून मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ते सांगा, आणि या ठिकाणी आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत अवकळा, निरोगी, फटकळ आणि दरसाल। तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 30 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दरसाल आपलं योग्य उत्तर आहे।